नमस्कार, चलापरी तडकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी ब्रेड चटणी करणार आहे. चला तर मग बघूया. एका मिक्सर ब्लेंडरमध्ये मिरच्याचे तुकडे टाका, ओल्या नारळाचे तुकडे, खोबरीही घेऊ शकता, फुटाणे घ्या, पाण्यात भिजवलेले शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे टाका, कोथिंबीर घ्या, आता हे मिक्सरमधून काढून घ्या, याचं बारीक पेस्ट करून घ्या. तुम्ही बघू शकता बारीक पेस्ट केलेलं आहे. एका भांड्यामध्ये 2 चमचा तेल टाका, जिरे टाका, मोहरी घ्या, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्या. आता याच्यामध्ये ते पेस्ट घाला. थोडंसं पाणी टाकून आणखी थोडं पातळ करून घ्या. तुम्ही बघू शकता पातळ केलेलं आहे. यावेळेस गॅस बंद करायचे. याच्यामध्ये आता साखर टाका, मीठ टाका चवीनुसार, लिंबाचं रस, आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे आपली चटणी. आता एका प्लेटमध्ये ब्रेडचे तुकडे घ्या, मी तर 3 ब्रेड घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण बनवलेली चटणी घालून घ्या. आता फरसाण घालून घ्या. टोमॅटो टाकून घ्या, कांदा टाका, कोथिंबीर टाका, थोडंसं वरून थोडं चटणी टाकत आहे. आहे ना युनिक रेसिपी, मग करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसह. बाय, धन्यवाद.